हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी. शुभोज कुकिंग अड्ड्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनच्या बटनला नक्की क्लिक करा. चला तर मग आपण स्टार्ट करूया रेसिपीला. आता आपण बिलिस्ता कसा बनवायचा हे बघणार आहोत. बिलिस्ता म्हणजेच तळलेला कांदा. चला तर मग बघूयात बिलिस्ता. त्याच्यासाठी आधी मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. आणि हे बघा, इथे मी कांदे कापून ठेवलेले आहेत. 1/2 किलो ऑलमोस्ट कांदे आहेत. थोडेसे मी ताटात घेते. सगळ्यांची बनवायची पद्धत वेगवेगळी असते. काही जणं डायरेक्ट तळतात. असाच कांदे घ्यायचे, बारीक कापायचे, म्हणजे उभे कापायचे. हे बघा, असे हे स्मॅश करून घ्यायचे, म्हणजे सगळ्या पाकळ्या वेगवेगळ्या होतात आणि असेच तळतात. किंवा काही जणं मीठ लावून 1-1.5 तास ठेवतात आणि त्याच्यातलं पाणी काढतात आणि मग ते तळतात. मी याच्यामध्ये आता थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालते. थोडंसं, फक्त जस्ट एक कोटिंगसाठी हे कॉर्नफ्लॉवर आहे. थोडंसं आहे बघा, जास्त नाही लावलं आहे. दिसतं आहे तुम्हाला? जस्ट थोडंसं कोटिंग, क्रिस्पीपणा थोडासा वाढतो. तेल आता गरम झालेलं आहे आपलं. बघूया आपण चेक करून. येस, फुल गॅसवर हे तळायचे. गॅस बिलकुल स्लो किंवा मीडियम अशा ह्याच्यामध्ये ठेवायचा नाही, गॅस फुलच ठेवायचा. फुल गॅस ठेवल्याने होतं काय की आपला कांदा पटकन तळला जातो, वेळ लागत नाही आणि कांदा क्रिस्पी होतो. जर तुम्ही मंद गॅस किंवा कमी गॅसवरती केलात किंवा मीडियम गॅसवरती तळलात तर कांदा जो आहे तो थोडासा मऊ पडतो. म्हणून फुल गॅसवरच कांदा तळायचा. हा कांदा व्हेज बिर्याणी, काही जण चिकनमध्ये पण हा कांदा यूज करत असतात. हा कांदा जर तुम्ही वाळवला, समजा तुम्हाला वाळवायचा आहे, स्टोअर करायचा आहे, तर काय करायचं, उन्हाळ्यामध्ये असाच पद्धतीने कांदा कापायचा. त्याच्या पाकळ्या जशा मी आत्ता वेगळ्या केल्या होत्या तशा वेगळ्या करायच्या आणि मग तो कांदा सुकवायचा. त्याच्यावरती झाकण नाही ठेवायचं. जर तुम्ही त्याच्यावरती झाकण ठेवलं तर कांदा काळा पडेल, त्यामुळे त्याच्यावर झाकण नाही ठेवायचं. झाकण न ठेवता कांदा वाळवायचा. 5-6 उणं दाखवली की कांदा खूप छान क्रिस्पी होतो आणि हवा बंद डब्यामध्ये तो ठेवून द्यायचा. हा कांदा जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी वापरायचा असेल आणि तुमच्याकडे आदल्या दिवशी वेळ असेल तर 1 दिवस आधी तुम्ही बनवून हा हवा बंद डब्यात ठेवून देऊ शकता. हे बघा, हा तर हा आता ब्राऊन झालेला आहे कांदा, गोल्डन ब्राऊन कलरमध्ये. असा ह्या मुमेंटला हा मी काढेल. आत्ता जरी तो मऊ वाटला तरीही तो थंड झाल्यावरती क्रिस्पी होईल. जर तो त्याला मी अजून होऊ दिलं तर तो काळा दिसेल.
थोडंसं कॉर्नफ्लॉवर जसं लागेल ना तसं कांदा घेऊन त्याला कॉर्नफ्लॉवर लावा, नाही तर त्याला खूप पाणी सुटेल. हा झालेला आपला कांदा, हे बघ आवाज येतोय. आजूबाजूच्यांना पण कळतं कांदा तळताना, खूप छान स्मेल येतो कांदा तळताना. हे तेल तुम्ही वापरू शकता एकतर बिर्याणी किंवा तुम्ही चिकन बनवत असाल तर त्याच्यासाठी पण वापरू शकता, किंवा भाजीला पण तुम्ही हे यूज करू शकता. खूप छान टेस्ट येते भाजीला पण, ह्या कांद्याचं सगळं कांद्याची चव येते भाजीला. ओके, हा आपला कांदा आता रेडी झालेला आहे, बघा गरम आहे अजून. तुम्ही पण बनवून बघा हा कांदा, तुम्हालाही यूजफुल आहे. हा बघा कांदा आपला छान झाला आहे ना, तो ऑइली असतोच थोडासा पण जसजसा तो थंड होत जातो तसा तसा ऑइलीपणा तसा कमी होत जातो. हा आत्ता मी तळलेला आहे, गरम आहे अजून त्यामुळे तो ऑइली जाणवतो आहे तुम्हाला. पण बघा हा कांदा